मंडल द्वारा अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का आयोजन किया गया है। इस सम्मेलन में प्रमुख रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और कवित्री रेखा जगनाडे मोतेवार उपस्थित रहेंगे। आगामी होने जा रहे सम्मेलन को मराठी कलाकारों ने अपनी शुभेच्छा दी है। नमस्कार, मैं अभिनेता विजय पाटकर निवेदन करतो की मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर शहरामध्ये प्रथमच संपन्न होत आहे। या संमेलनाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केलं आहे। या संमेलनास एक कलाकार म्हणून डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांना माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर मग भेटू 30 सप्टेंबरला नारायण विद्यालय नागपूर येथे। आणि बरं का मित्रांनो, या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब करणार आहेत। चला तर मग वाट कसली बघताय, या अभूतपूर्व कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्याचा आनंद घ्या। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे प्रथमच नागपुरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी नारायणा विद्यालय सोमलवाडा नागपूर इथे। या संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांना साथ, संगत, सोबत, सहकार्य त्यांच्या सगळ्या पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी केलेलं आहे। या संमेलनाचं वैशिष्ट्य आणि विशेष आकर्षण म्हणजे या संमेलनाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांचे लाडके साहित्यप्रेमी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब करणार आहेत। तर जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा हीच नम्र विनंती आहे। हरिओम। नमस्कार, मी दीपकार पारकर। मित्रांनो, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रथमच नागपूर येथे संपन्न होते। या संमेलनाचं वैशिष्ट्य हे आहे की या संमेलनाचं उद्घाटन आपले सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी करणार आहेत। या संमेलनाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे करतायत। या संमेलनाला कलाकार म्हणून डॉक्टर जयप्रकाश घुमटकर, श्री सिद्धार्थ कुलकर्णी आणि सौ नीता प्रकाश चिकारे हे सगळे जाणार आहेत। या सगळ्यांना आणि या संमेलनाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। मी सुद्धा या संमेलनाला जाणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की या। 30 सप्टेंबरला नागपूर येथील नारायणा विद्यालयम इथे हे संमेलन संपन्न होणार आहे। चला तर मग भेटूया। नमस्कार मंडळी। नमस्कार। मराठी साहित्य मंडळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे संपन्न होत आहे। या संमेलनाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केलेलं आहे। या संपूर्ण टीमला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। हे संमेलन 30 सप्टेंबरला होणार आहे नारायणा विद्यालय नागपूर इथे आणि या संमेलनाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब करणार आहेत। तर आपण सगळ्यांनी अवश्य भेटूया 30 सप्टेंबरला साहित्य संमेलनासाठी, चांगलं साहित्य टिकवण्यासाठी। धन्यवाद। जयप्रकाश घुमटकर आणि सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने नागपूरमध्ये एक साहित्य संमेलन 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सोमलवाडा इथे भरत आहे। जरूर जरूर या साहित्यिक उपक्रमाला यायचं। अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे। जरूर जरूर या। मी विजया वाड आपल्याला आग्रहाचं आमंत्रण देते आहे। नमस्कार मंडळी, मी विजय गोखले। एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे। मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे नागपुरात प्रथमच
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जात आहे आणि हे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर तसंच विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केलेलं आहे ते करत आहेत. अर्थातच त्यांना अन्य पदाधिकाऱ्यांची आणि समिती सदस्यांची मोलाची साथ ही असणारच आहे. हे संमेलन 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नारायणा विद्यालयम सोमलवाडा नागपूर इथे सुरू होणार आहे. आणि सगळ्यात विशेष आनंदाची समाधानाची अभिमानाची अशी गोष्ट सांगायची झाली तर ह्या संमेलनाचं उद्घाटन आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री माननीय आदरणीय श्री नितीनजी गडकरी करणार आहेत. तेव्हा ही संधी सोडू नका, मोठ्या संख्येनं हजर राहा, ज्ञानार्जनाची साहित्य आनंदाची स्वप्रबोधनाची ही संधी सोडू नका. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीजा प्रभुदेसाई. मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन नागपूर या शहरामध्ये प्रथमच करण्यात येणार आहे आणि ह्या संमेलनाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केलेलं आहे. एक कलाकार म्हणून डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांना आणि त्यांच्या नागपूरच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. चला तर भेटूया 30 सप्टेंबरला नारायणा विद्यालयम नागपूर इथे. आणि बरं का मित्रांनो, या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनाचं उद्घाटन आपले माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते होणार. चला तर मग वाट कसली बघताय, भेटूया 30 सप्टेंबरला, विसरू नका. आणि मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित करूया. धन्यवाद.